आ, गोल्डन बूम देऊन या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आणि त्यासोबतच पुढारी न्यूजचं हे पुढारी परिवाराकडनं हे कॉफी टेबल बुक देऊन मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत मी विनंती करतो आ, सर यांना त्यांनी कृपया आसन असतं बाबा आणि यानंतर आपण लगेच पुढच्या मुलाखतीकडे वळतोय कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त के, के मंजुलक्ष्मी या संवादाच्या निमित्तानं आपल्या सोबत आहे आणि या संवादाला सुरुवात करत असतानाच एकूणच समाज कल्याण मंडळाकडनं ज्या पद्धतीनं महिलांसाठी ज्या योजना आणण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल प्रामुख्यानं मला विचारायचंय कसा एकूणच या सगळ्या योजनांचा लाभ हा महिलांसाठी होताना दिसत असतो नमस्कार अगोदर हा विकास समिटमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या निगडीत जे विषयावर चर्चा करायला पूर्ण पुढारी ग्रुपच्या वतीने मला बोलवलेबद्दल मी अगोदरच माझा आभार व्यक्त करते आणि मला वाटतं की महिला कोल्हापूर जिल्ह्याचा जो आउटस्टँडिंग महिलांना पण आपण आता हल्ली मला वाटते की दोन तीन महिन्याच अगोदरच आपण एक कार्यक्रम घेतले होते आणि परत Hmm. मे बी महिला अधिकारी आहे म्हणून तुम्ही बोलवले असणार बट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट त्याच्याबद्दल अगोदर मी uh, hmm. तुमच्या आभार व्यक्त करते पहिल्यांदा uh, तुम्ही समाज कल्याण म्हणले hmm. पण मला वाटतं की शासनाच्या प्रत्येक hmm. विभागामार्फत महिलांच्या uh, विकासासाठी विविध प्रकारचे प्रोग्राम राबवले जातात आता महिला बाल विकास विभाग आहे महिला बाल विकास विभागामार्फत समाज कल्याण विभागामार्फत आणि आपण बघितलं तर ले। प्रत्येक स्वराज्य संस्था आता प्रत्येक जिल्हा परिषद आहे या महानगरपालिका आहे आमच्या पण स्वनिधीच्या पाच टक्के आम्ही महिला बालकल्याण विकासासाठीच आम्हाला राखीव ठेवावं लागतात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मार्फतच जास्त प्रमाणात योजना राबवल्या जातात आणि आता तुम्ही माझी लाटकी बहीणपासून Hmm. आणि पिंक रिक्षा म्हणजे ई रिक्षा जे शहरी भागामध्ये महिलांसाठी त्यांना महिला hmm. रिक्षा चालकांना द्यायच्यासाठी पण पन पूर्णपणे त्यांना लोन द्यायच्यासाठी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे लाभार्थ्यांना आपल्याला लाभ द्यायचा आहे आणि त्यांच्या प्रोसेस पण सुरू आहे तसेच आपण बघितलं तर मनोधैर्य योजना जे सेक्शुअल असॉल्ट या ऍसिड अटॅक्ट विक्टिम्स आहे त्यांच्या सगळ्यांना कसा आपण मनोधैर्य द्यायचे आणि त्यांच्या जो पुढच्या लीगल बॅटलमध्ये आपण त्यांना कसा त्यांच्या पाठिंबा द्यायचा याच्यासाठी विविध योजना आहे असा प्रत्येक विभागामध्ये अक्रॉस कॉर्पोरेशन्स जिल्हा परिषद या प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये फक्त कल्याण मध नाही असा महिलांच्या विविध विकास कामाचा योजना सुरू आहे आणखी एक यातनं महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शाळांमधली मुलींची संख्या जी घटत असते ती रोखण्यासाठी कशा पद्धतीनं तुमच्याकडनं प्रयत्न केले जातात ते रोखण्यासाठी कशा पद्धतीनं काम व्हायला हवं असं प्रामुख्यानं तुम्हाला वाटतं प्रामुख्याने मला वाटतं की महिला मुलींचे जो ड्रॉपआउट आता गर्ल्स ड्रॉप आऊट रेट आपण बघितले तर ते कालांतराने मला वाटतं की ते कमी पण झालेले आहे आता जास्तपणे आपण बघितले तर मायग्रंट लेबरर्सच्या मुलांमध्येच मा जास्तपणे आपण ड्रॉप आता मुलींच्या बद्दल आपण बघितले तर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने आपल्याला मोफत युनिफॉर्म आहे या मोफत पाठ्यपुस्तक आपण देतात मिड डे मील स्कीम आहे म्हणजे पालकांवर कमीत कमी ताण होऊ हो दे म्हणून आपण गव्हर्नमेंटच्या वतीने विविध प्रकारचे प्रोग्राम आहे आम्ही आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये चोपन्न शाळा आहे तर सगळे शालामध्ये असलेल्या सगळ्या मुलांसाठी आम्ही मोफत सेवा केलेली आहे okay. केएमटीच्या वतीने त्याच्यासाठी प्रत्येक वर्षात आम्ही आता पण बजेटमध्ये आम्ही जवळपास बावीस लाखचं तरतूद केलेली आहे सो पालकांवर त्याच्या कुठल्याही प्रकारचे ताण होऊ नये पण मला वाटतं की आता कालांतर आपण बघितले तर टाइमली मुलींचं ड्रॉप आऊट म्हणजे आता मुला मुलींचे जो वेगळंपणा जे आपण अगोदरपासून सांगत असतात म्हणजे इन्स्टिट्युशनली ते एवढे आता नाहीच आहे पण मला वाटतं की नंतर मे बी इनिशियल प्रायमरी शिक्षण होईल पर्यंत मुलींना आपण प्रत्येकाने इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देतात पण नंतर माझ्याकडे आता मी मे बी सर्व्हिसेसमध्ये आहे म्हणून माझ्याकडे भरपूर मुली येतात म्हणजे स्पर्धा परीक्षाच्या लेवलला आपण जातात या, या हायर एज्युकेशन मध्ये जाताना हा डिफरन्स जास्त आहे मुला मुलींच्या काय त्यांचं म्हणणं असतं त्यांचं मुलींचं असं ह्या जिल्ह्यातल्याच मुली आता माझ्याकडे आलेले आहेत तर त्यांचं मुली कोल्हापुरातलंच मुली आहे तर स्पर्धा परीक्षा एखाद्या युपीएससी मध्ये आपण प्रयत्न करताना मे बी पहिल्या अटेम्प्ट मध्ये मेबी त्यांना यश भेटत नसेल तर त्यांना दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पण मला वाटतं की पालक पण त्यांचा सपोर्ट द्यायला पाहिजे नाहीतर आपल्याकडे नेहमी ठीक आहे एखादा अटेम्प्ट मध्ये झालं नाही तर एक मुली असेल तर पुढे त्यांच्या लग्नाबद्दलच विचार करतात या मुलगा असेल तर त्यांना परत एक दोन संधी देतात मला वाटतं की प्रायमरी एज्युकेशन पेक्षा हायर एज्युकेशन बद्दल या स्पर्धा परीक्षेच्या वेळी वगैरे मुलींना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देण्याबद्दल आपण एक समाज म्हणून पण आपण विचार करायला पाहिजे अलीकडे जर आपण बघितलं तर पालक वर्गाला एक मेजर कन्सर्न आणणाऱ्या घटना आपल्याला अलीकडे घडताना दिसतात त्या म्हणजे स्थानिक शाळांमध्ये मुलांवरती विद्यार्थ्यांवरती होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यामुळे एक मोठी चिंता निर्माण झालेली अशा प्रकारच्या घटना असे प्रकार थांबवण्यासाठी कशा पद्धतीनं उपाययोजना शासनाच्या माध्यमातून करता येतील असं तुम्हाला वाटते असे प्रयत्न या सगळ्यावरती व्हायला हवेत एक अतिशय म्हणजे आपण एक अधिकारी म्हणून पण नाही एक पालक म्हणून पण म्हणजे प्रत्येक आपल्याला चिंता वाटणारे विषय आहे आणि मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने पण मी सांगते की आम्ही आता मागच्या वर्षी हा घटना व्हायचं अगोदरच आपण गुड टच बॅड टच आपण प्रत्येक वेळी बिकॉज मुलांना या मुलींना भरपूर वेळे त्यांना माहिती नाही की यु नो त्यांना जो रिअलायझेशन व्हायला पाहिजे त्यांना तो माहिती कसं त्यांच्यापर्यंत सेन्सिटिव्हली त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणे हे एक अतिशय बाबा आहे म्हणजे महत्वाचं बाब आहे तर आम्ही एक पॅम्फलेट्स ऑलमोस्ट दहा हजार पॅम्फलेट्स आम्ही महाराष्ट्र आपण कोल्हापूर महाराष्ट्र महानगरपालिकेच्या सगळे शाळांमधल्या मुलांना आणि मुलींना आम्ही डिस्ट्रीब्यूट केले होते म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही कार्टून कॅरेक्टर्सच्या माध्यमातून सो विच आर द बॉडी पार्ट्स म्हणजे हा कुठे तुम्हाला कोणी एक थर्ड पर्सन टच केले तर तुम्ही तुमच्या टीचरकडे या तुमच्या आई वडिलांकडे कसं जायचं त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही कुठे कुठल्या पद्धतीने तिथून इन्फॉर्मेशन कन्व्हे करायची या तिथे तिथून म्हणजे पळून जायचं हे सगळे अतिशय म्हणजे एक कार्टून म्हणजे कॅरेक्टर्सच्या माध्यमातून आपण हा सगळ्यांचे डिपिक्शन केले होते आणि ते डिस्ट्रीब्युट केले होते अगदी महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे त्यांचं वय आणि त्यांची समज या दोन बाबी लक्षात घेता ती समजवण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि दुसरा हे ह्याच्यामध्ये मला वाटतं की पालकांचा आणि टीचर्सच्या पण एक मोठा योगदान आहे म्हणजे आता आम्ही स्वच्छ भारत मिशन म्हणून महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रभरात देश आणि देशभरात जो आपला स्कीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला आयईसी एक कॉम्पोनंट आहे त्याच्यामधून आपण तसं मटेरियल्स छापून देऊ शकते सो हा गुड टच बॅड टच मी ह्याच्या अगोदर सिंधुदुर्गला पण कलेक्टर म्हणून काम केले होते तर तिथे पण आम्ही असंच सेम टच बॅटच आणि युनिसेफ सारखं इन्स्टिट्यूशन खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या मटेरियल्स पण आणलेले आहे सो वी हॅव डन दॅट अँड अदर थिंग इज की जो मेन्स्ट्रल हायजीन मॅनेजमेंट आहे मुलींनी मुलींसाठी हे पण एक कॉम्पोनंट आहे म्हणजे आता तुम्ही अगोदर मुलींच्या ड्रॉप आऊटच्या बद्दल विचारले होते म्हणजे मुलींमध्ये एडॉलसिंट एजच्या मुली जो किशोरवयीन मुलींमध्ये जो आत्मविश्वास व्हायला पाहिजे आणि त्यांना कधी कधी म्हणजे फॅसिलिटीजच्या अभावी म्हणजे चेंजिंग रूम्स आहे या चांगलं टॉयलेट्स आहे ह्याच्या अभावे त्यांना म्हणजे शालेच्या जो अकॅडमिक म्हणजे जो एन्व्हायरमेंट आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकत नाही त्याच्यासाठी पण आपण खूप ॲक्टिवली एंटरटेन म्हणजे स्कीम्स आपण डेव्हलप केलेले आहे हे पण महानगरपालिकेच्या स्वनिधी म्हणून पण आपण तारा म्हणून एक नवीन म्हणजे आता तारा राणीच्या शहरीत आहे आपण म्हणून आपण एक स्कीम कन्सेप्च्युलाइज केलेली आहे हे एक्सक्लुसिव्हली एडॉलसिंट मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आपण डिझाईन केलेली आहे आणि सगळे महानगरपालिकेच्या शिक्षिका आणि शिक्षकांना आपण हा गुड टच बॅट टच मुलांपर्यंत कसं आपण मेसेज कम्युनिकेट करणे आणि एम एच ट्रेनिंग आणि त्यांच्या एक बुकलेट त्याच्यामध्ये आपण त्यांचे जो डाएट आहे देन विविध प्रकारच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे जुडो कराटे असा जो किशोरवयीन मुलींच्या जो होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी आपण हा केलेले आहे गवर्नमेंटच्या पण आपण बघितले तर एसबीएमच्या हा एक कॉम्पोनंट आहे म्हणजे स्वच्छ भारत मिशनच्या प्रत्येक अक्रॉस महाराष्ट्र प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये असा आपण गर्ल्स गर्ल्ससाठी प्रोग्राम घेत असतो आणखी एक आणखी आन्खे महत्वाचा मुद्दा ज्याच्याविषयी खरं तर तुमच्या तुमचं काय म्हणणं आहे समजून घ्यायला आवडेल स्थानिक आ, स्वराज्य संस्थांच्या वतीनं महिलांना कशा पद्धतीनं या सगळ्या योजना देता येतील याच्याविषयी काय सांगता येईल आणि त्यासोबत मग बस सेवा असेल मोफत देणं यांसारखे काही उपक्रम राबवण्याचा विचार सध्या मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महानगरपालिका या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला पाच टक्के निधी हे महिलांसाठीच राखीव असतात तर त्याच्यातून मी आता जॉईन झाल्यानंतर मला असं वाटलं की इकडच्या टॉयलेट्सची परिस्थिती थोडासा इम्प्रूव्ह करणे गरजेचे आहे कोल्हापूर सिटीच्या सो आम्ही मॅक्सिमम मा, मागच्या वर्षी महिला बालकल्याण निधीतून आम्ही टॉयलेट दुरुस्तीला जवळपास एक कोटीच्या जवळपास निधी आपण दिले एक्सिस्टिंग टॉयलेटच्या दुरुस्तीला आणि ऑलमोस्ट सात एस्पिरेशनल टॉयलेट्स आम्ही स्वच्छ भारत मिशन मधून कोल्हापूर नगरीसाठी आपण मंजूर करून घेतलेले आहे आणि तसेच आपण हे सावित्रीबाई फुले आपला हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल हे दोन आपल्या शहरामध्ये अतिशय जुना जो दोन हॉस्पिटल आहे विचार मोस्टली मेटर्नल नीडसाठी आहे तर तिकडच्या महिलांना जो आपण जेवण देतात तो मोफत आपण प्रोव्हाइड करतात आणि बरेचशे आपण बघितले तर मेटर्नल मॉर्टॅलिटी आता अगोदरच्या पण माझ्या स्पीकरनी जो बोलले त्यांनी पण हेल्थवरच बोलले सो आता मेटर्नल मॉर्टॅलिटी फार कमी आहे पण अतिशय कमी प्रमाणात पण असं महिलांच्या जो डेथ होतात जो ड्युरिंग डेलिव्हरी तसं आपण अनॅलाइस केले तर आपण बघतात की अनॉमली स्कॅन मे बी पाचवा महिन्यात जो करतात ते मे बी भरपूर महिलांना तो अफोर्ड करता येणार नाही अगदी तर त्याच्यासाठी आपण एक महिला बालकल्याण निधीतून महानगरपालिकेच्या वतीने आपण एक योजना केलेली आहे की महिलांना मोफत आपण अनॉमली स्कॅन जे हा दोन हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे येणार आहे जो ससेप्टेबल आहे त्यांना आपण मोफत केलेले आहे असं महिलांसाठी मोफत जिम आपण ओपन जिम्स म्हणजे आता सोशल स्पेसेस आपण बघितले तर महिलांना थोडासा अजून पुरुषांपेक्षा कमी असतात म्हणजे जे बाहेर पडणार पुरुषांना वाटलात तर म्हणजे मे बी त्यांना बाहेर जाऊन त्यांच्या जा मित्रांच्या जा सोबत डिस्कस करू शकते तर महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी काम करून त्यांना एवढे सोशल स्पेसेस उपलब्ध नाहीये मला वाटतं की एनयू एल एम या उमेद हे जो महाराष्ट्र शासनाच्या जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये पण महिलांना सोबत यायची एक संधी आहे म्हणजे आता महिला सोबत येऊन त्यांनी आता जो पैसे भेटणार आहे आपण त्यांना फंड फंडमध्ये पैसे देतात आता त्यांच्या गुंतवणूक कसं करायचं त्याच्यामधून hmm. आता आपण बघितलेले आहे की सासने ग्राउंडला पण आपण मागच्या वर्षी एक फूड फेस्ट ऑर्गनाईज केले होते But... तसं कोल्हापुरी चप्पल घेऊन hmm. आपला प्रेसिडेंट यु नो you know, प्रेसिडेंट मॅनर पर्यंत गेले होते आपल्या महिला असं oh. महिलांना त्यांच्या ऑन्टरप्रनरशिप hmm. कसं वाढवायचे आता महिला महानगरपालिकेमधून मला वाटतं की लाईफ स्किल्स जसं ड्रायव्हिंग आहे या हॉस्पिटल असिस्टंट आहे तसं त्यांच्या आ, ट्रेनिंग म्हणजे जास्त एक्सपोजर असलेले जास्त वायबिलिटी असलेले स्कीम्समध्ये त्यांच्या ट्रेनिंगमध्ये पण आपण फोकस करतात पण मला वाटतं की उमेद हे खूप मोठा मोबिलायझेशन स्कीम आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्येच ऑलमोस्ट जवळपास एकोणीस हजार महिला आहे जो एम एस आर एल एम मध्ये उमेदमध्ये पूर्ण कोल्हापूरमध्ये आणि पूर्ण राज्यभरात देशभरात तुम्ही बघितले तर हा बचत गटाच्या मार्फत जो महिलांना एक त्यांच्या मधला आपुलकी मला वाटते आता पोस्ट कोविड आपण बघितले तर भरपूर महिला घरीच सकाळपासून आपण आता hmm. बाहेर जातात काम करायला जातात जे होम मेकर्स आहे त्यांना बाहेर पडायला त्यांना एक संधी हे खूप म्हणजे त्यांच्या hmm. मानसिक आरोग्यासाठी हो पण मला वाटतं की हे खूप मोठं योगदान आहे फायनान्शियल तर आहेच आता आपण लाटकी मधून देतात या हे उमेद मधून जो त्यांना आपण गुंतवणुकीसाठी पैसे देतात सो hmm. फिनान्शियल इज देअर बट अलोंग विथ दॅट मेंटल त्यांच्या जो स्ट्रेंथनिंगसाठी पण हे महत्वाचे आहे असं मला वाटतं लाडकी बहीण योजनेविषयी एक शेवटचा प्रश्न घेतो कशा पद्धतीनं तुम्हाला एकूणच कोल्हापूर भागामध्ये या योजनेचा प्रभाव परिणाम जाणवताना दिसतोय कसा प्रतिसाद येताना दिसतोय कसा फायदा होताना दिसतोय मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे इनिशियली तर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात महिला आपल्याकडे अर्ज केले होते आणि मला वाटतं की हे एकंदरीत तुम्ही जो चॉईस असतात ना म्हणजे माझ्याकडे येणारे पैसेमधून मा काय करायचे त्याच्या मी डिसिशन घेऊ शकते म्हणजे त्याच्यात मला एक साडी घ्यायचं या माझ्या मुलांच्या एज्युकेशनला इन्व्हेस्ट करायची या मला सेव्ह करायचं सो हा जो फ्रीडम ऑफ चॉईस आपण त्यांना दिलेले आहे ते मला वाटतं की एक महिलांसाठी खूप महत्वाचं आहे आणि दुसरं मला वाटतं की एक महिलांच्या प्रातिनिध्य पण आता प्रशासनामध्ये वाढायला पाहिजे मला आता मी दोन हजार तेरा ला प्रशासनात आलेले आहे म्हणजे आता मागच्या एक दहा अकरा वर्षामध्ये मी बघितलेले आहे की आपण शेवटी आता ग्रामसेवकापासून पासून, पासून एखादा आपण जाता तर महिला असेल तर एक महिला किती फ्रीडमनी त्यांच्याशी बोलू शकते किती सो तसा प्रत्येक फील्डमध्ये प्रशासनातल्या प्रत्येक भागामध्ये महिलांचे प्राधिनिधी रिप्रेझेंटेशन वाढायला पाहिजे बरोबर त्यामुळे तो एक तो कम्फर्ट महिला वर्गाला सुद्धा म्हणजे आपल्या मुलींना अजून आपण म्हणजे ते आहे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पण बघितले तर खूप मुलीच पुढे येतात पण त्यांना आपण प्रोत्साहन देऊन आणि जास्तीत जास्त प्रमाणात प्रशासनामध्ये त्यांच्या रिप्रेझेंटेशन पण वाढणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद या संवादासाठी थँक्यू व्हेरी मच